पालकमंत्री असून सुद्धा उदय सावंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत, निलेश राणेंचा इशारा. निवडणुकीच्या काळात किरण सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा. राज्यातील लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं दिसून येते. महायुतीत पहिली ठिणगी ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पडली असून खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत हे सांगावं असं निलेश राणे म्हणाले. सामंत जे वागले ते आम्ही कधी विसरणार नाही असं सांगत राणे कधीसुद्धा माफ करत नसतात असा इशारा त्यांनी दिला. पालकमंत्री असून देखील उदय सामंत आम्हाला लीड देऊ शकले नाहीत असा आरोप करत निलेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. निलेश राणे म्हणाले आहेत की उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत. सामंत जे वागले ते आम्ही कधीसुद्धा विसरणार नाही. विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा उदय सामंत दिसले नाही, ते का आले नाहीत हे त्यांनाच विचारा असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे. पण फक्त ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असातला भाग नाही. आमची जर मतं तुम्ही बघितली, ह्यावेळेला साहेबांना काहीतरी 74,000 मतं पडली आणि ही 74,000 मतं मी अपक्ष उभा असताना मला 41,000-42,000 मतं मिळाली. BJP ची पारंपरिक तिथे 40,000-45,000 मतं आहेत. ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत ह्याच्यातून ते सिद्ध होतं. आणि ती मतं जर आम्हाला आम्ही ती मतं घेतली आहे, आम्ही फक्त त्या मतदारसंघात 10,000 मागे आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही लढवावा. पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत. पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत, आमचे संबंध चांगले आहेत. पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही ह्या लोकसभेला. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये 3 विधानसभा येतात, त्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत. आणि सिंधुदुर्गाच्या 3 विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत. खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील, ते का लीड देऊ शकले नाहीत, का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत हे सगळं ते सांगतील. त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता, मग मधल्या काळात नव्हता, तो आम्हाला परत मिळावं अशी आमची माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून. नाही बघा, किरण सामंत हे व्यावसायिक आहेत. पक्षामध्ये त्यांचं काय स्थान आहे मला माहीत नाही, ते कुठल्या पदावर आहेत मला माहीत नाही. आणि व्यावसायिकांवर मी काय बोलावं, ते पक्षामध्ये कुठे आहेत का, म्हणजे ते पदाधिकारी म्हणून आहेत का? असतील तर तुम्ही मला सांगा. मी एक राजकीय माणूस आहे साहेब, ते इच्छुक होते पण भावासाठी मागणी केली असेल. पण ऑफिशियल राजकारणामध्ये किरण सामंत हे कुठल्या पदावर आहे ते तुम्ही मला सांगा. आपण मागणी करताना काहीतरी बेस लागतो ना, काय बेस आहे त्यांचा? माझं त्यांच्याशी काही आक्षेप नाही, माझा काही आक्षेप नाही. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण समन्वय म्हणतो ना, तो समन्वय का राखला गेला नाही याचा अभ्यास त्यांनी पण करावा. आपण कुठल्या बेसवर मागणी करतो, काय बेस आहे? एकीकडे माजी मुख्यमंत्री, कोकणामध्ये 40 अनुभव असलेला माणूस, महाराष्ट्राचा अनुभव असलेला माणूस, तिकीट मिळालेली आहे, पक्षांनी जाहीर युतीनी जाहीर केलेली आहे, त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही, तर ते बरोबर नाही. आम्ही विजय मिळून दाखवला पण काही गोष्टी विसरणार नाही. आणि राणेंना माफ करायची सवय नाही. आम्हाला ज्या काही गोष्टी पक्षाकडे मांडायच्या आहेत त्या 100% आम्ही मांडणार.
त्यांनी, आता मी तुम्हाला सांगतो ज्यांचं नाव तुम्ही घेतलं, किरण सामंत, मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतो आहे, किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले. एक BMCचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील लाड नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडून आणली आणि ते भेटले. आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, आमचे बॉस आहेत, त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार. पण शिंदेसाहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतं आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार, कारण का सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे ना. आपण एका पक्षामध्ये आहोत तर आपण इमानाने राहावं असं माझं म्हणणं आहे. ते उद्धव ठाकरेंना का भेटले निवडणुकीच्या काळात मला माहीत नाही, त्या पाटील आर्किटेक्ट आणि त्यांचे काय संबंध आहेत मला माहीत नाही, पण हे सगळं व्हायला नको होतं. आता हे सगळे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो पण टप्प्याटप्प्याने देणार, कारण का सगळ्याच गोष्टी एका ह्याच्यामध्ये बोलून मला काही संबंध बिघडवायचे नाही, म्हणून सगळ्याच गोष्टी आज बोलणं काही योग्य नाही. अनेक पुरावे आमच्याकडेही आहेत काय काय झालं आहे, पण राग पण नाही, आमचे साहेब जिंकले त्या गोष्टीचा समाधान जास्त आहे, पण काही गोष्टी विसरणार नाही एवढं मात्र खरं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मागणीच आज केली आहे आणि आम्ही त्या दिशेने पावलं देखील टाकू की आम्हाला ह्या 2 सीट हव्या आहेत, कारण का त्यांच्या मागे आमची आकडेवारी आहे, मॅथमॅटिक्स आहे, म्हणून आम्हाला त्या 2 मतदारसंघावर दावा सांगावासा वाटला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.